दिनांक 26 ऑगस्टचा दिवस आमच्यासाठी काळ रात्र ठरली. 10 वाजल्यानंतर फोन खणखणला आणि बाबासाहेबांच्या दुःखद निधनाची बातमी कानावर पडली. क्षणभर मन थोडं सुसून झालं, काय करावे सुचे. साहेबांच्याविषयी बोलायचं तर बोलण्यासारखं खूप आहे. एक परोपकारी कुटुंबवत्सल असं व्यक्तिमत्व देवाने दुर्दैवाने आमच्यातून हिरावून घेतलं. साहेबांचं जाणं हे अकालीच आहे असं म्हणायला हरकत नाही. एक सुंदर असं व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेलेलं आहे. खरोखरच ही फार मोठी पोकळी आहे, कधीही न भरून येणारी अशी पोकळी निर्माण झालेली आहे. साहेबांनी आम्हाला वेळोवेळी बऱ्याच विषयामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. 2019 कुमार साहित्य संमेलन हा डेगवे हायस्कूलच्या पटांगणावरील साहेबांचा शेवटचाच कार्यक्रम. त्यानंतर साहेब 2 वेळाच बांद्यामध्ये आले. त्यानंतर COVID-19 मुळे साहेबांचं येणं झालं नाही. वारंवार आमचं अनेक विषयासाठी साहेबांशी फोनवरून बोलणं व्हायचं. 25 जुलैला वाढदिवसानिमित्त साहेबांना फोन केला, पण साहेब जास्त बोलले नाहीत. त्याच वेळी मनामध्ये फार चुकचुकले की साहेबांची तब्येत बरी नाही आणि 26 ऑगस्टला ही दुःखद बातमी आली. साहेबांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे की जे आम्ही शब्दात सांगू शकत नाही, परंतु साहेबांनी आमच्यासमोर जे जे विचार मांडलेले आहेत, ज्या ज्या त्यांच्या सगळ्या अपुऱ्या राहिलेल्या ज्या अपेक्षा आहेत, त्या निश्चितच आम्ही पूर्ण करू अशा प्रकारचा आशावाद मी आज व्यक्त करून पुनश्च एकदा साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करते.